काँग्रेस बद्दलचं सातत्यानं चुकीचं वातावरण पसरवण्याचं काम जाणून बुजवून बीजेपी करते आहे आणि त्या सगळ्याचं व्हिडिओज त्याचे रेकॉर्ड सर्वसामान्यापर्यंत कसे पोचतील त्याच्यानंतर या दोन दिवसात झालेलं जे पाप दाऊन त्याला पाप असा शब्द वापरतो महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू होतं आणि राजपाल भवनामध्ये त्या ठिकाणी जयघोष चाललेला होता जनाची नाही तर मनाची पण ठेवायला पाहिजे होती ही पण नाही ठेवली. राज्याच्या राजकीय घडामोडी ज्या चाललेल्या आहेत त्यावर आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाच्या कोर समितीची बैठक या ठिकाणी आम्ही घेतलेली होती आणि त्या माध्यमातून जी काही परिस्थिती आज राज्यात चाललेली आहे हे लोकशाहीचा रोज गळा घोटलेला जातो आहे विचाराचा गळा घोटला जातो आहे त्याच्याबद्दलची काँग्रेस पक्षानं चिंता व्यक्त केलेली आहे. आणि महाविकास आघाडी शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब मी काँग्रेस असं तिन्ही मिळून आम्ही या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजपच्या आणि त्यांच्या सोबतीच्या असलेल्या सगळ्यांच्या विरोधात मोठा लढा महाराष्ट्रात उभा करण्याचं एक लक्ष आम्ही आज आजच्या मीटिंगमध्ये तयार केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्याची पूर्ण तयारी करण्याचा एक मानस आम्ही आजच्या बैठकीत केलेला आहे. बघा आपल्याला लक्षात असेल की राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या वेळेस जेव्हा राहुल गांधींची पदयात्रा महाराष्ट्रात बेंगळुरूमध्ये येण्याच्या दोन दिवसाच्या पहिले ज्या पद्धतीचं बीजेपीच्या विरुद्ध बीजेपीने एक वातावरण निर्माण केलेलं होतं भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या पद्धतीचं वक्तव्य करत होते की राहुल गांधींच्या यात्रेच्या मागामागच राहुल गांधींच्या काँग्रेसचे अनेक लोक पक्ष सोडून जातील काँग्रेसबद्दलचं सातत्यानं चुकीचं वातावरण पसरवण्याचं काम जाणून बुजवून बीजेपी करते आहे हे आता काही लपलेलं नाही. उदाहरण आम्ही मागच्याच काळात सांगितलं की काँग्रेसचे कोणी जाणार नाही असं आम्ही दाव्यानं ढोकत होतो आणि ते खरंच निघालं. आणि महत्त्वाचा प्रश्न की भाजप हे जाणून बुजून करते कारण की त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचे नाही. महाराष्ट्रामध्ये जून महिना पूर्ण केला अजूनही पेरण्या झालेल्या नाहीत ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्याचं पीक त्याला बियाणं त्याचं उद्ध्वस्त झालं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं त्याचं अजूनही मदत शेतकऱ्यांना केलेली नाही. बेरोजगारांचे प्रश्न आहेत महागाईचा प्रश्न आहे गरिबांचा प्रश्न आहे भाजप मुद्दामून या प्रश्नाला टाळण्यासाठी या पद्धतीच्या बातम्या पसरून मूळ मुद्द्यापासून महाराष्ट्राच्या जनतेला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न ते करतात आहे आणि काँग्रेस त्याला बळी पडणार नाही. ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे जनतेचे प्रश्न घेऊन आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात असे प्रेस कॉन्फरन्स होतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करण्याची भूमिका आज काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं भोपाळचं जे भाषण नरेंद्र मोदीजीने जे केलेलं होतं 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप राष्ट्रवादीवर लावलेला होता आणि त्या सगळ्याचं व्हिडिओज त्याचे रेकॉर्ड सर्वसामान्यापर्यंत कसे पोचतील त्याच्यानंतर या दोन दिवसात झालेलं जे पाप दाऊन त्याला पाप असा शब्द वापरतो त्यांना जे काही पाप करायचं होतं केलं पाहिजे त्याने काय करायचं होतं त्यांचा प्रश्न आहे. पण एकीकडे बुलढाण्यामध्ये समृद्धी मार्गामध्ये जे काही बस ॲक्सिडेंट झालेला होता त्याच्या धुतकरून मुलं मुलींचं त्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला त्यांची प्रेत जळत होती महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात अश्रू होतं आणि राजपाल भवनामध्ये त्या ठिकाणी जयघोष चाललेला होता भाजपला थोडी लाज पण लोक जनाची नाही तर मनाची पण ठेवायला पाहिजे होती ही पण नाही ठेवली. अशा पद्धतीचं दुर्दैवी चित्र या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे हे घडलेलं चित्र आहे आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टीची भूमिका जनतेसमोर घेऊन जाण्याचा एक आजच्या बैठकीमध्ये निर्णय केलेला आहे आणि त्या पद्धतीची तयारी काँग्रेस पक्ष जोरकस प्रमाणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प
आजच्या बैठकीत आम्ही केलेला. राष्ट्रवादी कुठली आता काँग्रेसचे काही आमदार जे आहेत ते भाजपच्या संपर्कामध्ये आहेत आणि तेही लवकर निर्णय घेतील लोकसभेच्या अनुषंगाने. मला एक म्हणायचं आहे की राहुल गांधींच्या पदयात्रेचे मी तुम्हाला त्यावेळेस तुमच्याच माध्यमात भाजपचे लोक पुढे येऊन सांगत होते, त्यांचे वरिष्ठ नेते येऊन सांगत होते, भाजपला त्याच्याशिवाय दुसरं काम येत नाही, जनतेच्या प्रश्नावर बोला म्हणा त्यांना. स्वतः इकडे एकीकडे मणिपूर जळताना देशाचे प्रधानमंत्री बोलायला तयार नाही. भाजपच्या लोकांना त्याचे व्हिडिओ आता येतात आहे सोशल मीडियावर आम्ही पाहतोय. भाजपचा कोणी गेला की त्याला लोक पकडून मारतात आहे त्या ठिकाणी मणिपूरमध्ये आणि येऊ देत नाही असं पूर्ण देशामध्ये ती परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याच्यावर लक्ष नाही, दुसऱ्याची घरं फोडणं इथपर्यंतच त्यांचा एक त्यांच्याजवळ तेवढंच आयुध त्यांच्याजवळ आहे. ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून विरोधकांना फोडण्याचं भय दाखवून आणि भ्रष्टाचार हे तर भाजपच्या आता रक्तामध्ये भिनलेलं डीएनए आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भ्रष्टाचाराला पाठीशी घालणं, भ्रष्टाचार वाढवणं आणि त्याला कर्नाटकची निवडणूक सगळ्यात महत्त्वाची आहे की 40% कमिशन डायरेक्ट राज्याच्या मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून घ्यायचे ते तक्रार होऊन सुद्धा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच भ्रष्टाचारी लोकांच्या प्रचाराला ते फिरत राहिले. आपली कर्नाटकच्या जनतेने त्यांना जागा दाखवली आणि म्हणून भ्रष्टाचार हे भाजपच्या प्रत्येक रक्तामध्ये आहे, विचारामध्ये आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. भ्रष्टाचारी लोक जमा करून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचा जो संकल्प भाजपने केला त्याला जनता आता जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कोणची बैठक बोलवली, बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा हा एकंदरीत प्रयत्न असा वाटतो. आमच्या रेग्युलर मीटिंग चाललेल्या आहेत. आम्ही कोणची पहिलीच बैठक नाही, आता आज आमची चौथी बैठक आहे आणि आमची ही ठरलेली तारीख होती आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष आपल्या पातळीवर सर्व स्तराला काम करत आहे. जनतेच्या प्रश्नाची लढाई कशी लढायची त्याच्यावर चर्चा आहे. लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून त्याची आम्ही एक तयारी करतो आहे, कारण की बीजेपीला या राज्यातून मुळासकडच संपुष्टात आणायचा हा प्रयत्न काँग्रेस पक्षाचा आहे आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब या दोघांनाही मिळून आम्ही ही लढाई पूर्णत्वास घेऊ असा आमचा विश्वास. सर, प्रफुल्ल पटेल हे भंडारा कोणते होते, तुम्ही वारंवार म्हणत होता की